प्रयास दरम्यान आमचे माजी सरपंच काशीनाथ पाटील यांचं शुभागमन होत आहे. हे साहेब आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप मोठी स्पर्धा मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतीय. प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून हा सामना लाईव्ह केला जातो आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या बसल्या हा सामन्याचा आनंद घेऊ शकता. तब्बल 198 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट निश्चितपणे आमच्या प्राप्ती डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू, दोन चेंडू, दोन चौकार, अप्रतिम स्वरूपात सुनीलच्या बॅट मधून लगातार चौकार. हा चेंडू हलक्यातून क्लिक केला, निश्चितपणे कोलबटापर्यंत चेंडू होता, बटनचा वापर केला, केबल चेंडूला पुश केलं, कुठल्या प्रकारची ताप नाही. पहिला पावर सर्कलचा खेळ समाप्त झाला आणि पहिला पावर सर्कल मध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी कोलगाव संघानं पहिला फलंदाज गमावला. रवींद्र संत पाच नंतर अप्रतिम फलंदाजी दाखवली का बाजूनं सुनील या फलंदाजानं आणि पहिला पावर प्लेमध्ये धाव आला 3 चेंडू स्वयर फेकले. चेंडू बड़ा पड़का, प्रॉपर टाइमिंग, शानदार स्ट्रोक, कैप्चर सिलेक्शन, नो मैन्स लैंड एयर, 2 बॉम्ब्स इनटू द पैंस, 4 रन. चौकार तुम्हाला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा तिसरा चौकार सुनीलच्या बॅट मधनं. सुनील दिलेली जिम्मेदारी संघटनेकडे पार करताना तुम्हाला पाहायला भेटेल. एक फलंदाज बाजूला सेटिंग आपण पाहतो रवींद्र, त्याच्यानंतर केलेली कामगिरी मैदानावरती सुनीलनं अप्रतिम खेळी. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल्लेंचा चेंडू होता, सरळ बॅटने जर खेळला असता तर निश्चितपणे मोठा फटका कणबट करू शकले असते. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. मात्र आत्तापर्यंत धाबा तुम्हाला पाहायला भेटतील. स्कोर मोजून 21-21 धाबा धाबळकाबरती. षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला. बघा, 7 चेंडू फेकले, 3 चेंडू त्याने स्वयर फेकला, त्यामुळे 9 चेंडूंचा षटक त्याला फेकावा लागेल. अजून एक मोठा फटका, स्ट्रेट डाव करतोय, सरळ बॅटने चेंडूला भिडकावून दिला, लंगाप लंगाला क्लिअर करतोय, चेंडू सीमा पार, अजून एक दमदार चौकार. आपण पाहतो चौकार येतो, चौकाराच्या मदतीने धाबळकाबरती आपण पाहतो 25 धाबा. पहिला पावर प्ले मध्ये अप्रतिम फटकेबाजी केली आणि 30 फटकेबाजी दुसऱ्या पावर प्ले मध्ये सुरू ठेवली. त्या पावर प्लेचा खूप फायदा त्या फलंदाजाने घेतला आहे. शॉर्ट चेंडू, शॉर्ट अँड पुल, चेंडूला भिडकावून दिला, चेंडू पायन लेग रिजन मध्ये, नो मॅन्स लँड, 1 बाउन्स इनटू द पॅन्स, अजून एक मोठा चौकार. अतिश पाटील, आपण कुठे असाल तर आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधा. अतिश पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही समोरच्या कक्षाशी संपर्क साधा.
बघा ठिकाणी पावरप्लेचा फायदा उचलताना दोन्ही फलंदाजांना अप्रतिम खेळी केली. खास करून सुनील या फलंदाजांना सुनील सलामीनं आलेला फलंदाज होता आणि ऍज द ओपनरची भूमिका निभावताना त्यानं अप्रतिम कामगिरी साकारली. सुनीलला आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली तर आतापर्यंत सुनीलला 5 चौका दाखवले. निश्चितपणे आपण पाहतोय 5 चौका दाखवले, 22 धावांची सुंदर खेळी दाखवताना एका बाजूला तुम्हाला सुनील पाहायला मिळेल, म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी तर अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सागरनं गोलंदाजी चांगली केली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये श्रीनाथनं थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. 29 पॉवर प्लेचा करपतून समाचार घेतला. पॉवर प्ले मध्ये जी फटकेबाजी करायची होती ती फटकेबाजी दोन्ही फलंदाजांनी दाखवली. आता मध्ये स्ट्राइक नंबर 3 हा चेंडू शॉट अँड केला, शानदार स्ट्रोक स्वर्ले क्रिसन मध्ये, यावेळी चेंडूला पिडकावून दिला, चेंडू सीमारच्या पलीकडे, लय भारी चौकार. फलंदाज बाद अतिशय चांगला चेंडू गुडलेस स्पॉट वरती पडला, पडल्यानंतर फलंदाजांना या ठिकाणी बॅटची कडा घेऊन पीडके प्रकारच्या पाठीमागे. आणि यावेळेस मात्र निर्जय क्रिकेट कोलिगाव संघाला हा दुसरा धक्का. दरम्यान आमच्या लक्ष्मण दादा गायकर यांचं शुभागमन होत आहे. विडंतीसी स्थापना की आपण व्यासपीठावर या आणि स्थानपण पहा. बघा या ठिकाणी मात्र जो फलंदाजानं पहिला चेंडूवरती चांगलं उत्तर दिलं होतं कारण पहिला चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलं होतं चौकारनं, म्हणजे त्या फलंदाजाला दुसऱ्या चेंडूवरती शांत करण्याचं काम केलं. फलंदाज 5 झाला. या ठिकाणी हेमंत नवीन फलंदाज शंकर स्ट्रायकरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. दुसऱ्या बाजूला 5 चौका ठोकणार तुम्हाला सुनील पाहायला भेटेल, ज्या सुनीलनं आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये 5 चौका ठोकलेत. निश्चितपणे आपण पाहतोय धबडकापती धाबा स्कोर मोजॉन 33-33 धाबा तुम्हाला पाहायला भेटतील. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस माझा सामना तुम्हाला पाहायला भेटतो. सेकंड वरती फलंदाज शंकर हा चेंडू पुन्हा एकदा षटंपूर करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये चित्रक्षक चेंडूला उचलेल आणि पेक करेल, तोपर्यंत मात्र धाबा येतात. यावेळेस 1 आणि धबडकापती धाबा तुम्हाला पाहायला भेटतील. त्या 34 धाबा पावरप्लेचा खूप मोठा फायदा घेतला, खास करून सुनील या फलंदाजानं तब्बल 5 चौका ठोकले. निश्चितपणे आपण पाहतो धबडकापती धाबा आल्यास आतापर्यंत 34 धाबा पावरप्लेचा फायदा उचलताना तब्बल 29 धाबा दोन षटकामध्ये एकवटल्या गेल्या होत्या. पावरप्ले मध्ये खूप चांगली फटकेबाजी आम्हाला पाहायला भेटली होती. धबडकापती धाबा येतात ते आता मात्र 34 तिसरं षटक मार्गस्थ सागर हा चेंडू हलक्या हातानं क्लिक केला, या ठिकाणी मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तावड्याने वेगानं तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट. पेकी खराब होती, बॅकअप चांगला लाभला, अन्यथा अजून धाबा कोलिगाव संघाच्या बाजून ऍड होऊ शकल्या असत्या. म्हणजे यावेळेस आपण पाहतोय 2 धाबा येतात धबडकापती धाबा 36 धाबा तुम्हाला पाहायला भेटतील. क्षेत्रक्षक वेगाने धावून आले, 2 धाबा मात्र रोखू शकले नाहीये. अप्रतिम फटकेबाजी सुंदर रनिंग दोन फलंदाजांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. दोन्ही फलंदाज खूप ताकदवर आहेत आणि दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगला ताळमेळ तुम्हाला पाहायला भेटतो आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ मोठ्या वाटचाळ करताना तुम्हाला पाहायला भेटेल. 36-19 धावा चौकडे 38 धावा येतात या षटकातील आतापर्यंत आपण पाहतो आहोत. चेंडू हवेमध्ये संधी चालून आली होती, मात्र संधीला संधीचं सोनं करता आलं नाही, कारण सुनील सारखा फलंदाज
निश्चितपणे बाद होऊ शकला असता, जरी इतना सुनील बाद झाला असता तर निश्चितपणे कोळी संघामध्ये दबाव पडू शकला असता, मात्र ही संधी भेटलेली संधी गमावली गेली आणि यावेळीस मात्र तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. तीन षटकांमध्ये फलंदाजी करताना कोलिगाव संघानं 39 धावा ढोकल्या, 13.00 ची सरासरी करताना हे संघ 39 धावा ढोकल्यात. येणाऱ्या दोन षटकामध्ये ही सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश प्राप्त होईल का, येणाऱ्या दोन षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी किंवा तो गोलंदाजी तुम्हाला चांगली पाहायला मिळेल याचं प्रत्यक्ष धावतून ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती अतिश पाडेल. हॅलो 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 इथं बोलू नका. कोळेगाव संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 39. चौथा षटक जगदीश स्ट्राइकला फलंदाज सुनील, तुम्ही कशाला तरी फलंदाजी करतो सुनील आपल्या संघासाठी, कारण की आतापर्यंत तीन षटकामध्ये 39 धाव कुठल्यात कोळेगाव संघानं. सुनील व्यक्ती 27 धावा केलं तर बघा जगदीश षटकात पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न करून कट होता चेंडू, एक रन पूर्ण, धावसंख्या 1 होती, धावसंख्या होती म्हणजे 40. फलंदाज शंकर बघा जगदीश षटकातील पुढचा चेंडू, शंकर कशाला नाही खेळतोय, धावसंख्या म्हणजे वाढवली कोळेगाव संघाची 40 धावा धावसंख्यावरती. बघा पुढचा चेंडू जगदीश यांचा सुंदर फटका गतरक्षण, धावसंख्या 4 ने होते, धावसंख्या म्हणजे 44. सुंदर तो फलंदाजी करतो तो म्हणजे शंकर. चला अजित म्हात्रे कोळेगावचे यायचे, निलचे यायचे थोडीशी लक्ष होते वरती. गस जगदीश षटकातील पुढचा चेंडू केला होतो शंकर, अप्रतिम फलंदाजी करतो तो शंकर, धावसंख्या 44. बघा जगदीश षटक पुढचा चेंडू कोळेगाव संघाला वडवली संघ पुढे 395 धावा लक्ष ठेवावं लागेल, कारण वडवली संघ देखील फार मोठा संघ आहे. षटकाचा पुढचा चेंडू केला होता शंकर आणि शंकर फायनल दिशा घेऊन गेला चेंडू, एक रन पूर्ण आणि धावसंख्या गच्चा क्षेत्रक्षण होते खूपच गच्चा क्षेत्रक्षण आणि या तीन धाव पूर्ण होतात, धावसंख्या 3 ने वाढतो, धावसंख्या होती म्हणजे 47. अप्रतिम फलंदाजी करतात कोळेगाव संघाकडे शंकर आणि सुनील, धावसंख्या 47. जगदीश षटकातील पुढचा चेंडू केला होता 8 स्ट्राईक म्हणजे सुनील,
सलामीचा फलंदाज सुनील अजून तर मैदानावर खेळतोय. षटकातील पुढचा चेंडू आणि सुनील भिरकून दिलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे षटकारासाठी. धावसंख्या सहा वर धावसंख्या होती म्हणजे 53. अप्रतिम फलंदाजी करतो सुनील. पुढचा झेंडू पुन्हा एकदा खेळला तो सुनील षटकार खेळतो मैदानावरती आणि सुंदर झेंडूला ब्लॉक करून झेंडू फेकला खोदून करतो झेंडूला एक रन पूर्ण लंगोंच्या दिशेने गेले झेंडू आणि उत्तर दोन धाव पूर्ण धावसंख्या दोन वरती धावसंख्या होती म्हणजे 55. दोन गडीत 55 धावसंख्या कोरेगाव संघाची. होग्या पुढचा झेंडू खेळला तो पुन्हा एकदा सुनील गोंधळी सज्ज जगदीश म्हणजे वाईट चेंडू धावसंख्या एक नंबर ते धावसंख्या होती म्हणजे 56. चौथ्या झटक्यातील शेवटचे चेंडू खेळणार तो सुनील आणि सुनील खेळून गेलं जे मिस्टर शॉक आहे परंतु कोणताही बंदूक नाही जवळपास आणि एक रन पूर्ण धावसंख्या एक नव्हती धावसंख्यामध्ये म्हणजे 57. चार षटकांच्या समाप्तीनंतर वरळी कोलिवर संघ धावसंख्या होती म्हणजे 57. शेवटची कोण घेऊन ते वडोली संघाकडून अत्यंत धावसंख्या उठली होती म्हणजे कोलिगाव संघानं 2-5 धावसंख्या. जगदीश यांनी वैयक्तिक आपल्या संघ षटकामध्ये 18 धाव करते गेल्यात. षटकामध्ये चांगलं षटक भेटावं लागेल सचिन जाधवला. सचिन पहिला चेंडू आणि फुलटा चेंडू होता मिस्टर स्टॉक आहे आणि फलंदाज बाद तिसऱ्यातला बसला म्हणजे कोलेगाव संघाला 57 धावसंख्या. सुनील आणि वैयक्तिक सदी जाव कुठलेत अप्रतिम फलंदाजी केली सुनीलने आपल्या संघासाठी आणि नवीन फलंदाज सुमित कोलेगाव संघाकडून धावसंख्या 57. भव्य शेवटचे पाच झेंडू शिल्लक किती धाव कुठतोय म्हणजे कोलेगाव संघ. मित्र सगळा आवाज इकडे येतो रे कॅमेऱ्यात आवाज येतो. स्ट्राईक लो तो फलंदाज शंकर पहिला चेंडू सुंदर फेकला सतीश यांनी पहिल्या चेंडू वरती फलंदाज वाद केला. बघा शंकर शंकर टू सतीश आणि अप्रतिम चेंडू निर्धार चेंडू समाप्ती. अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल म्हणजे सतीश जाधवला धावसंख्या धाव कव्हर करायचे असतील तर धावसंख्या होती 57. दोन चेंडू होते एकटी धाव दिली नाही अजूनपर्यंत सतीश याने.
पुढचा चेंडू वाईट चेंडू धावसंख्या एक नव्हती धावसंख्या होती म्हणजे 58 पूर्ण केलं तो शंकर निघाले खेळून कळलं चेंडू ते चेंडू मध्ये मिडिया कर सीमा लक्ष पलीकडे षटकासाठी धावसंख्या 6 निवडते धावसंख्या तिथे म्हणजे 64 प्रथम फलंदाज इकडे शंकरने षटकार आवडला मुलीसाठी पुढचा चेंडू केला तो पुन्हा इकडे शंकर आणि आता मला मिस होते शंकर निर्धाव चेंडू समाप्ती धाव संख्या 64 3 गोल 64 धाव संख्या संघाची बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू केला तो शंकर शंकराने सुंदरशेख त्रिशूर होते तुम्ही दोन धाव काही रोखू शकत नाही धावसंख्या 2 निवडते धावसंख्या म्हणजे 67 शेवटच्या षटकात शेवटचे चेंडू बाकी धावसंख्या बदलते म्हणजे 66 बघूया शेवटचे चेंडू असेल शंकरने पुन्हा मिडिया कट केली घेऊन गेले चेंडू पूर्ण सुंदरशेख त्रिशूर श्रीनाथाचा एकच धाव धावसंख्या झाली होती म्हणजे 67 आणि 68 रन लक्ष असेल वडवी संघापुढे विपक्ष भोपर तर दोन्ही संघटनेकडे विनंती असेल की आपण नाणेफेरी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावा निजी संघाचं संघटनेकडे भोपर संघाच्या संघटनेकडे विनंती की आपण नाणेफेरीसाठी आमच्या व्यासपीठावरती यावा आय कॅन रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द डान्स प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विष्णुवंदता साहसनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मनात आठवून मी अजित म्हात्रे सर नीलजे माझ्या समालोचनाला सुरुवात करत आहे आपण बघितलं की कोळेगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकांमध्ये 67 धावा फलकावर लावल्या आहेत बघायला गेलं तर धावांची इन्व्हेस्टमेंट चांगली म्हणावी लागेल षटकामागे जवळजवळ 13.50 धावगतीनं वडो संघाला या धावा कुटाव्या लागतील पाहूया सामन्याच्या दुसऱ्या सत्रात वडवली संघ या धावसंख्येला कसा सामोरे जातो तो आपण बघितलंय कोळेगाव संघ वडवली संघ दोन्हीही संघ मातब्बर कर्तबगार स्टार्स खेळाडूंनी भरलेले एकीकडे सागर अरविंद ब्रावो तर दुसरीकडे रवींद्र संते उर्फ गोट्या सुनील भोईर पंडित शंकर एकाहून एक असे मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला हा कोळेगावचा संघ पाहूया पुढील 5 षटकांमध्ये काय घडतंय काय
बिघडतंय मैदानावर, तोपर्यंत डीजे डीजे
मनात विचार करत असेल की प्रत्येक जण येतो आणि मास्टरवर साइन करून पुन्हा पॅव्हिलियन मध्ये निघून जातो, हे चाललंय काय? श्रीनाथ हा सलामीचा फलंदाज अजूनही ताक धरून उभा, केवळ एका चेंडूचा सामोरा केलाय त्यानं. या वेळेला प्रॉपर कनेक्टेड शॉट, पहिल्याच्या दिशेने चार धावांसाठी पहिला खणखणीत चौकार वाढवली संघासाठी. What a guy, what a cricketer he has been. Ravindra Sante must be in trouble now. He must think about his bowling, how to bowl, which line should be there, which length should be there, how much bounce should be given. I am requesting the spectacular features sitting under the camera, near the camera, don't forget this is the live tournament. Please don't speak over there because your voice comes into the mic and goes in 198 countries. Don't forget that. Ravindra Sante. Beautiful shot once again. What a catch taken by this spectacular. प्लीज प्रेक्षक आमचे मायबाप आहेत, प्रेक्षकांमुळे स्पर्धेला शोभा आहे, स्पर्धेला शोभा ही प्रेक्षकांमुळेच असते. कृपया करून कॅमेरा जवळील पब्लिकला विनंती आहे की त्यांनी बाजूला व्हावे, जवळ राहू नये, कारण तुमचा आवाज हा 198 देशांमध्ये घुमतोय. निलजेगावचे JSCC क्रिकेट टीमचे कर्णधार अजय पाटील हे उत्तम क्रिकेटर असल्याचं सिद्ध करत असताना आणि आपला सामना सुरू होण्या अगोदरच येथे उपस्थिती दर्शवताना दिसत येत आपल्याला. शिरडोणगावचे आदरणीय प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री शाहू भाऊ यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांना आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं, आपली जागा व्यासपीठावर आहे, आमच्या मनामध्ये आहे, आपल्यासाठी आपलं आसन वाट पाहत आहे भाऊ, आपण या आणि आसनस्थ होऊन आम्हाला निश्चिंत करा. 3 लागोपाठ षटकारांनिशी धावसंख्या फुलते, झेपावते आणि पोचते ती 45 वर. खरोखरच श्रीनाथ आणि विशालची जेवढी तारीफ करू तेवढी कमीच. रवींद्र संते सारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजाला सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावणं ही खरोखरच एक स्वप्नवत कामगिरी आहे. खरोखरच ही इज ऑन फायर हियर. लेट सी व्हाट हॅपन इन नेक्स्ट डिलिव्हरी. सुंदर क्रिकेटिंग शॉट, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या होतीये 46. अजून विजयासाठी येणाऱ्या चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे ती वडवली संघानं. मित्रांनो, हे क्रिकेट आहे, एका चेंडूमध्ये 6 धाव खूप वेळा होतात, परंतु एका चेंडूमध्ये 1 धाव बऱ्याच वेळा होत नाही. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख जेल घेतोय. थोडासा बॉन्डलाईन कडे धावत धावत जाऊन जज वेल जज करून हा झेल घेतो. डीजे साईडला होणे आणि तिथनं आम्ही स्वतः येऊन आकलून देऊ तुम्हाला, याची नोंद घ्या. तुमचा आवाज कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे,
कृपया आपण बाजूला होणे तिथे आवाज करू नका, तुमचा आवाज रेकॉर्ड होतोय कॅमेरामध्ये, प्लीज धन्यवाद डीजे। आपण बघितलं की ड्रिंक्स ब्रेक मैदानावर होताना आणि तीन षटकानंतर वरवली संघानं ईट का जवाब पत्थर असं म्हटलं तरी चालेल, कोळे संघाला दिलेल्या आणि तीन षटकांमध्ये धावपळकावर धावा लावल्यात त्या 46 येणाऱ्या दोन षटकांमध्ये विजयासाठी अजूनही 22 धावांचं लक्ष। सुनील महेंद्र साठी 12 चेंडू 22 धावा, स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, लेग स्लिप बीट, कीपर बीट आणि बाईटच्या रूपानं 4 धावा मिळतात त्या वडवली संघाला, बॅट कटच्या रूपानं 4 धावा मिळतात त्या वडवली संघाला। म्हटलं जातं की नशीब सुद्धा बलवानांना साथ देत आणि खरोखरच नशीब सध्या वडवलीच्या बाजूला, कारण एखाद्या शूरवीर बलवानाप्रमाणे वडवली संघ 68 धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसत आहे। या दरम्यान अजून एक धाव्याची भर पडते ती वडवली संघाच्या स्कोअरमध्ये आणि धावांचं अर्धशतक हे पलकावर लागलेलं आहे। धावसंख्या 51 जाऊन पोचलेली आहे। येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 17 धावांचं लक्ष। सुनील भोईरचं हे खूपच महत्त्वाचं टर्निंग पॉईंट असणार आहे षटक, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मोठा अपील आणि पंचांनी अपील उचलून धरलेला आहे, LBW रूपानं बाद होतोय तो। सागर मोठा झटका म्हणावा लागेल वडवली संघाला, कारण सागरच्या दंडांमध्ये ती क्षमता आहे एक अति सामना फिरून देण्याची। आता मात्र इक्वेशन बदलतो आणि 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे ती वडवली संघाचा। वडवली संघानं आतापर्यंत आपले 4 गडी गमावलेले आहेत, म्हणजे अजूनही त्यांचे 6 फलंदाज साबूत। सुनील भोईर आपला सर्व अनुभव पणाला लावताना येथे पाहतो आपण, सागर सारख्या फलंदाजाला पायचीत पकडला। सुनील भोईर प्रसाद साठी आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, अगदी पक्ष्यांप्रमाणे आमचे पंच पंख पसरवितांना आणि चेंडू वाईड असल्याचं आम्हाला दर्शवितांना, अतिरिक्त धाव मिळते आणि धावसंख्या 1 वाढतीये, धावसंख्या पोचतीये 12-52। एक एक रन एक एक धाव ही लाख मोलाची असणार आहे। यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला पटका आणि वेल जज खरोखरच सीमारेषेच्या काही इंच आत स्क्वेअर लेगच्या दिशेला सुरेख असा झेल पकडून वडवली संघाला 5वा अग्रा दिलाय तो सुनील भोईर याने डीजे। चेंडू खरोखरच लाख मोलाचा असेल, 7 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे वडवली संघाला। आता वडवलीच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं मी इथे पाहू शकतो, चेहरे चिंताग्रस्त झालेले आहेत, मळून पडलेले आहेत, कारण सुनील भोईरच्या गोलंदाजीनं तसं करण्यास 1 चेंडू शिल्लक आहे शेवटचा।
लायक नाही। सुनील भोईर डीजे, धन्यवाद डीजे, सुंदर असं गाणं वाजवल्याबद्दल आभारी आहे। सुनील भोईर लोअर पुलटा चेंडू, प्रमोद पुढे सरकतोय, सुरेख क्षेत्राच्या सुरेख पैकी एका धावर समाधान म्हणावं लागेल। येणाऱ्या सहा चेंडू मध्ये विजयासाठी वडवली संघाला 9 धावांची आवश्यकता। पाहूया हे निर्णायक षटक कोळेगाव संघाकडून कोण फेकतो ते। डीजे वैयक्तिक दुसरं संघाचं पाचवं अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाचं षटक घेऊन येत आहेत ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दर्जाचे गोलंदाज रवींद्र संते, जे संपूर्ण ग्रामीण क्रिकेट विश्वास गोट्या या प्रेमळ नावानं प्रसिद्ध आहेत। सुरेख चेंडू आणि पहिलाच चेंडू 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या वरनं भिरकावून दिलेला आहे। षटकार थैंक यू। महेंद्र यांनी आतापर्यंत 4 चेंडूचा सामना करताना केवळ 4 चेंडू मध्ये 17 धावा कुठले आहेत। आणि आपल्या स्पर्धेचा एक नियम आहे की चेसिंग कंपल्सरी असणार आहे, म्हणजे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये या 3 धावा तुम्हाला कराव्याच लागतील। कोणत्याही प्रकारची सुपर ओव्हर किंवा टॉस विकेट याला इथे कोणत्याही प्रकारचं महत्व दिला गेलेला नाही। रवींद्र संते राईट हँडेड बॅट्समन महेंद्रसाठी पाचव्या षटकातील दुसरा चेंडू, राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट। आणि सुनील भोईर कडनं झेल मिस होतोय मला वाटतं, आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण करतात ते वडवली संघाचे फलंदाज। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 वर। येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे। मित्रांनो, हे क्रिकेट आहे, याच्यात काहीही घडू शकतं, कारण क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं ते उगच नाही। रवींद्र संते या वेळेला संदेशसाठी, सुरेख चेंडू पंचांकडे स्टंपिंगचा अपील करताना सुनील भोईर निर्धाव चेंडू, अजून 1-2 जर असे चेंडू निर्धाव चेंडू फेकले तर सामन्यामध्ये रंगत बघायला मिळेल आणि प्रेक्षक माईबापाला ही
चुरस हवी असते, रंगत हवी असते, सामना कुणी का जिंके ना, परंतु विजय हा क्रिकेटचा पाहायला त्यांना नक्कीच आवडत असतो। पुढचा चेंडू सुनील भोईर, पुन्हा एकदा संदेश साठी एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला नव तारुण्य। सुरेख चेंडू मिड ऑनच्या दिशेने खेळून काढलाय आणि एक बाउंस नंतर चेंडू सीमारेषे पार होतोय। वडवली संघाचं हार्दिक 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 अभिनंदन, कोळेगाव संघाला बेटर लक नेक्स्ट टाइम। थँक्यू डीजे।